अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। लोकसभा निवडणूक 2024 चौथ्या टप्प्यातील रावेर मतदारसंघाची मतदान प्रक्रिया जामनेर तालुक्यात किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली। जामनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये एकूण 329 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली असून जामनेर तालुक्यात 59.18% मतदान पार पडले, तर संपूर्ण रावेर मतदारसंघात 63.1% मतदान झाले आहे। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।